खराब करना तुम्हाला कसले चमत्कार दीपक भाई चमत्कार करू शकतात दीपक भाई फक्त गडीत चमत्कार करू शकत नाही काय म्हणजे संजीव परब हा विशेष मी डिलीट करू टाकतो त्याच्यामुळे तुम्ही कोणाची नावं घेता ना मी तुम्हाला सांगतो जे असे आवाज करतात ना त्यांना साधी महिला सुद्धा पराभूत करणार मी तुम्हाला सांगतो पुढच्या काळामध्ये त्यांची बोलण्याची हे ऐकायला की अजून माझी 3 वर्ष आहेत मी आता माझी चांदतेबंदा बंद झाली ती रत्नसिंधू सुरू झालेली आहे असेच वाहून जाणार सगळे आणि असं म्हणजे मी सुद्धा सर्वसामान्य घरामधली एखादी युवती सुद्धा यांचा पराभव करू शकते यांचं क्वालिफिकेशन काय त्यांनी महिलेचा सन्मान केल्याबद्दल दीपकबाईंचं खरोखरच मनापासून अभिनंदन करतो पण त्यापुढे जाऊन मी असं म्हणेन की कोणाला तिकीट देण्याचा अधिकार हा दीपकबाईंना आहे का दीपक केसरकर म्हणजे थोडक्यात एका वाक्यात सांगायचं झालं तर येड्याची जत्रा एका महिलेला मी भविष्यात प्रतित्व करत देईन अशा वल्गना करूच नाहीत तुमचे अधिकार बघा तुमची पक्षातली उंची बघा आणि नंतरच जनतेसमोर मांडा नाहीतर जसा दोडामार्गात तुमचा पोपट झाला तसा तुमचा इथेही पोपट व्हायला नको मी असं आहे की मी कोणाच्या विरुद्ध स्टेटमेंट काढलेलं नाही आहे त्यांना भीती वाटत असेल की महिला ह्याच्या विरुद्ध मी पराभूत होईन म्हणून त्यांनी लढवावं न लढवावं त्यांचा प्रश्न आहे माझं स्टेटमेंट काढण्याचा उद्देश एवढाच होता की सध्या मी महिला सक्षमीकरणाची मोठ्या प्रमाणात मोहीम आखतोय महिलांनी एवढं सक्षम व्हावं की उद्या त्यांना आमदार होण्याएवढी सुद्धा त्यांची ताकद निर्माण झाली पाहिजे मी असं कधीही म्हटलेलं नाही की माझ्या घरातला आमदार असेल बाबूंचा पराभव हा केवळ त्यांच्या एका जुन्या सहकार्याच्या हट्टापोटी झालेला होता त्यांनी जर माझ्याकडून पराभूत झाल्यानंतर सुद्धा जर त्यांच्या बाबतीत आमदारकीची हे कोणालाही असू शकते आमदारकीला उभं राहिलं मी त्यांचं स्वागत केलं मी सगळं केलं परंतु बाबूंच्या विरोधात उभं राहणं ही सगळ्यात मोठी चूक होती आणि मी दिलीप नार्वेकरांना दोष देऊ शकते काँग्रेसचे आहेत परंतु बबनराव तर माझे होते त्यांचे बाबूंचं खूप चांगलं होतं 350 मतं घेऊन काय केलं 200 मतांनी बाबू पडला ना म्हणजे आणि ते सांगतायत की प्रत्येक वेळी दीपक दिलीप नार्वेकर साहेब राहिले नसते बबन सावकर राहिले नसते तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं आमच्या इकडे सुद्धा सन्माननीय कोरगावकर ताई सुद्धा राहिल्या होत्या हे सांगायला ते विसरतात दिलीप नार्वेकरांची जी वैयक्तिक मतं आहेत किंवा सागवकर साहेबांची जी असतील ही तुम्हालाच पडणार होती हे काय तुम्ही सांगू शकत नाही आहे त्याच्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही महाविकास आघाडी करून लढा आज केसरकरांची ताकद राहिली नाही या सावंतवाडी शहरात म्हणून केसरकर महाविकास आघाडीच्या गप्पा करू लागलेत केसरकरांच्यात जर हिंमत असेल जर त्यांनी खरीच विकास कामं केली असतील हिंमत असेल विकास कामं केले असतील तर शिवसेना म्हणून तुम्ही लढा 20 जागा भाजपच्या येतील असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो तेव्हा आम्ही काय माहितीये संजीव परब हा विशेष मी डिलीट करून टाकलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणाची नावं घेता त्यांना आमदारकीची स्वप्न बघून देणार त्यांनी 2 वर्षात काय केलं सावंतवाडी नगरवासियांनी बघितलं नाहीतर मला कशाला नगरपालिकेमध्ये हे करायला लागलं दुसरी स्वप्न बघायला लागले तर 2 वर्षामध्ये ज्यांना आपला हॉलसुद्धा झाकून ठेवता आला नाही ज्याला तोकते वादळ येणार होतं माहिती होतं ना तोकते वादळ येणार होतं साधं जरी प्लास्टिक घालून ते झाकून ठेवलं असतं तरी तो हॉल आज वापरात राहिला असता पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.